पंजाब स्टेट कंटेनर वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनच्या कॉनवेअर सीएसएफ या वेअरहाऊसमधील कामगारांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यामुळे न्याय मिळाला आहे. त्यानुसार या वेअरहाऊससाठी जीएडी लॉजिस्टिकला 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याबद्दल कामगारांनी लोकनेते रामशेठ ठाकूर आणि जय भारतीय कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र करत यांचे आभार मानलेत. उरण तालुक्यातील धुतूम येथे पंजाब स्टेट कंटेनर वेअरहाऊसिंगमधील कॉर्पोरेशनच्या कॉनवेअर सीएसएफ वेअरहाऊस हे जानेवारी ते मार्च हे 3 महिने बंद होते. या वेअरहाऊससाठी 3 वेळा टेंडर काढण्यात आला, मात्र कोणीही टेंडर भरलं नाही. त्यामुळे वेअरहाऊसमध्ये काम करणाऱ्या जवळपास 350 स्थानिक कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. स्थानिकांच्या या कामाच्या प्रश्नासंदर्भात भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जय भारतीय कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांनी अनेक वेळा चर्चा केली. तसंच या कामगारांच्या प्रश्नाबाबत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी देखील प्रयत्न केले. त्यानुसार या वेअरहाऊससाठी जीएडी लॉजिस्टिकला 3 महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली असल्याने कामगारांचा कामाचा प्रश्न सुटला आहे. त्याअंतर्गत या पंजाब स्टेट कंटेनर वेअरहाऊसिंगच्या कॉर्पोरेशन कॉनवेअर सीएसएफ वेअरहाऊसचा गेट माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी श्रीफळ वाढवून उघडण्यात आला. यावेळी जय भारतीय कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, जीएडी लॉजिस्टिकचे मॅनेजिंग डायरेक्टर जमीर शेख यांच्यासह पदाधिकारी आणि कामगार उपस्थित होते. आजचा दिवस तसं पाहायला गेलं तर फार महत्त्वाचा आहे. एक गोष्ट अशी आहे की दोन्हीकडनं तासावीस झालेली आपण होतो. कॉन्ट्रॅक्टरचं म्हणणं हे शेत चालावं पण फार अंगावरीच आहे आणि आपलं म्हणणं होतं आपल्याला भेट घेतो आपल्याला मोबदला मिळायला पाहिजे आहे. त्याच्यानंतर नाही तर नाही मग कमी की गॅच्यू तरी मिळाली पाहिजे आहे. आणि म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपण बाहेर पडण्याच्या भेटतात गॅच्युटी घेऊन गुजरात गेलो असतो तर बाहेरच्या भेटामध्ये होतो पण त्यानं गॅच्युटी तुम्हाला मिळणारच आहे की कुठे गेलेली नाही. पण कामधंदा गेला तर मात्र कुठे मिळणं फार आजकाल अवघड झालेलं आहे. त्याप्रमाणे मी शेतकरी सांगितलं की सगळे बिझनेस इकडचे बंद पडायला लागले तरी गोष्ट म्हणजे आता याच्यामध्ये आपण डोळ्यादेखील पाहतो आहे तर इथं ते 9 ते 10 हजार कंटेनर होत होते आणि त्याच्यानंतर 5 हजार ते 4 हजार ते 8 जर कंटेनर आलं तर त्याच्यावेळेला त्याची काय अवस्था होणार. स्वतः मालकालासुद्धा इथे गेला वगैरे शिकवून इथं सगळं धंदा बंद करून परवडणारं नसतं. पण कधी कधी म्हणतो आपण तेव्हा हे आता अंगावर घेण्यापेक्षा आहे तिथे थांबलेलं बरं. पण मालक एक वेळ निघून जाईल दुसरं वेळेची भरपूर प्रॉपर्टी आहे त्याला काही तोटा नाही आहे म्हणजे फॅमिली मुलांचं बाळांचं त्याचं व्यवस्थित करेल. पण आपण काय तर आपल्या दृष्टीनं आपल्याला 2 पैसे आपली रोजीरोटी हा धंदा जो आहे तो धंदा फार महत्त्वाचा आहे. तर धंदा करताना योग्य मोबाईल आपल्याला मिळालं पाहिजे ही आपली अपेक्षा रास्त आहे. परंतु सध्या आता 2.5 महिन्यामध्ये आपली जी अवस्था झाली 3 महिने झालेली आहे त्याच्या पुढच्या आणखीनही आहे. म्हणून काही कालावधी करता तू खरंच याने आता जे सांगितलं मार्गातून दिला की चालू होण्यापर्यंत कारण आता मी कोणता नाही बोललो की 8 आठवड्यांनी हे वस्तू चालू होईल. पण त्यांचं म्हणणं आहे 2-2.5 महिने 3 महिने सुद्धा याच्यामध्ये रेग्युलर यायला जाऊ शकते. एकदा गाडी थांबली तर त्या गाडीत त्याची भंगारमध्ये जाते. बघा ना ट्रकचं टेलरचं डंपरचं गाडीचं घेतलात तर टायर फुटतात ते बदला टाकतात आणखी जंतो सर्व म्हणजे ह्या गोष्टी पाहतो की नाही. जसं गाडीचं धंद्यातलं आहे प्रत्येक गोष्टी ठिकाणी आठवण दिल्यानंतर पुन्हा आपल्याकडे येणं आपल्या विश्वास बसणं ही फार मोठी गोष्ट असते आणि त्या गोष्टीकरता 1-3 महिने जाऊ शकतील. त्यानंतर 2-3 महिन्यामध्ये आपण धंदा करून दाखवूया 2 पैसे प्रॉफिटमध्ये यायला पाहिजे आहे आणि प्रॉफिटमध्ये झाल्यानंतर तुम्ही पण कामगारांचा वाटा हा महत्त्वाचा द्यायला पाहिजेला आहे आणि तो त्यांना दिल्यानंतर कामगार आणि मालक हे दोन्ही एकत्र व्यवस्थित असले दोघांनी एकमेकांचा विचार करून आपण जर बिझनेस केला तर त्या दोघांचा फायदा असतो. आणि तशा दृष्टीनं या पुढली कालावधी जो आहे तर हे आपलं वेअरहाऊसिंग जे आहे तर हे नक्कीच चांगलं चालेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. गेल्या 30 वर्षापासून ज्यांचं समोर भेटून मोठी मोठा झालो रामशेठ ठाकूर साहेब जितू सेठ इतर सर्व मंडळी मी एकच शब्द सांगतो का 14 ते 15 मिटिंग आम्ही केली मी कुठल्याही मिटिंगला तयार नाही होतो. शेवटी सेठचा फोन आला हे सर्व कामगारांना माहिती की जेव्हा जेव्हा मी कुठल्याही ॲग्रीमेंटमध्ये गेल्या 30 वर्षामध्ये तयार व्हायचं नाही पण ते मॅटरमध्ये सेठकडे जायचं आणि तिकडे मी फायनल करायचं. आज आपल्याकडे 350 ते 400 कामगार आहेत म्हणजे आपल्याकडे 1200 ते 1300 लोक आहेत फॅमिलीवाले. आणि शेठ गेल्या 3 महिन्यापासून
म्हणजे आज माझ्याकडे 10 मशीने आणि 100 ट्रेलर व इतर सर्व उभं आहेत. लोकांनी माझ्याकडे भाडं मागितलं, मी दिलं नाही. पण चितू सेठनी सतत बाकीचे कमिटीला घेऊन माझे मागे लागले की नाही शेख साहेब तुम्ही चालू करा, कारण की सिंगल कंटेनर जे उभे आहेत साहेब हे कंटेनर पकडलेले आहेत कस्टमर. तुमच्या आशीर्वादाने, सर्व कामगारांच्या आशीर्वादाने आपण चालू करो. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की गेटचं नाव आहे, आणि जर आम्ही चालू केलं तर मी या CFSमध्ये परत 9000 कंटेनर आणून दाखवणार इच्छा आहे. त्यासाठी सर्व कामगारांनी एकत्र येऊन आपल्याला परिश्रम घ्यायला लागेल, काम करायला लागेल. आणि लोकांचा, कारण की धंद्याचं चॅलेंज आहे. आजूबाजूला बघा, डिनोडा आहे, परत बंद झाला, 2 टेंडर झाले. हे टर्मिनल होता ते पण झाला. DRT मध्ये जेकबने आता परत चालू केलं आहे. या सर्व लोकांमध्ये कॉम्पिटिशन करून रेट कमी करून मला परत काम आणायचं आहे. याचं सर्व कामगारांचं मला सहकार्य लागेल, आणि साहेबांचा आशीर्वाद आहेच, आणि नक्की आपण ते काम करू. परत एकदा साहेब इकडे आले त्यामुळे साहेबांना मी मनापासून धन्यवाद करतो, आणि साहेबांचा आशीर्वाद आमच्यावर राहूया की या CFSचा काय होईल. कारण आजूबाजूची आपण परिस्थिती बघितली असाल तर मर्क्समध्ये 99 कामगारांना घरी जाण्याची वेळ आली. डिनोट जवळजवळ 300-400 कामगारांचा बंद झाला. आणि अशा परिस्थितीमध्ये आता पंजाब कॉन्वेयर 31 जानेवारीपासून जेव्हा बंद झाला तेव्हा हा CFS चालू होईल का नाही, आणि चालू झाल्यानंतर पुढं काय होईल, कोण चालवील, अशी परिस्थिती जेव्हा निर्माण झाली तेव्हा संघटनेचं काम राहिलं की प्रत्येक वेळेला कामगारांना विश्वास देऊन तडजोड करण्याचं काम राहिलं. आणि प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा संघटना आणि कामगार एकत्र आले तर प्रत्येक वेळेला असाच विचार केला की बाबा हा CFS पहिल्यांदा चालू झाला पाहिजे. मध्ये एक प्रश्न दुसऱ्या युनियनने उद्भवला की ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे. आम्ही जाहीर भाषणात पहिल्यापासून सांगितलं होतं की ग्रॅज्युटी कोणाची जाणार नाही, परंतु कामगार बंधूंनो जे कायदे आहेत की बाबा ग्रॅज्युटी घेताना आपल्याला राजीनामा दिला पाहिजे, ती कंपनी सोडली पाहिजे, हा कायदा असल्यामुळं आपण शेख साहेबांना विनंती केली होती की शेख साहेब सध्या लोकांचा राजीनामा घेऊ नका, आणि जेव्हा खरोखर हा काम GAD ला भेटणार नाही किंवा दुसरा कोणतरी कॉन्ट्रॅक्टर येईल तेव्हा आपण त्या कंपनीला राजीनामा देऊन पुढं ग्रॅज्युटीचा विचार करू, हा असा प्लीज गेली 9 महिन्यापासून मागणी होती. मध्येच कोणीतरी आला आणि सांगितलं की आम्ही दिल्लीमध्ये बोलू, केजरीवालांशी बोलू, मानशी बोलू, वर्कऑर्डर नू. मित्रांनो, आम्ही ग्राउंडला काम करणारी लोकं आहोत, आम्ही दिल्लीमध्ये काम करणारी लोकं नाहीत. शेख साहेबांची आतापर्यंत 14 बैठका झाल्या. 14 बैठकांमध्ये आम्ही आणि आमची कमिटीचा एकच म्हणणं होता की साहेब हा CFS चालू करा, पगारामध्ये तडजोड करायची वेळ आली तर कामगार तज करतील. परंतु जेव्हा शेख साहेबांचा म्हणणं होता की जिजेट या हा काम चालू व्हायला जवळजवळ 2 ते 3 महिने जातील, मग मध्ये विचार झाला की बाबा 2 महिने पगार देणार नाही किंवा काय नाही. शेख साहेबांना आम्ही विनंती केली की साहेब जर पगार अगदी 0 दिला तर कामगारांचा घर चालणार नाही. आणि संघटनेच्या विनंतीला आणि तुमच्या शब्दाला आम्ही सांगितलं प्रत्येकाला तुमचं नाव वापरून की रामशेठ ठाकूर साहेबांचा मग फोन आला तुम्हाला तर तुम्हाला करावं लागेल, आणि त्याचा मान ठेवून अगदी आपला एप्रिल महिन्यात त्यांनी एक मानधन, म्हणजे एप्रिलचे आता फक्त 12 दिवस राहिलेत, त्यासाठी मानधन द्यायचा 5000 रुपये ठरला आहे. त्याच्यानंतर मेमध्ये 8000 रुपये आणि जूनमध्ये 11000 रुपये. मित्रांनो, या निमित्तानं आपल्या सर्वांना विनंती करतो की नावाशिवामध्ये एकदा CFS बंद झाला का तो CFS पुन्हा चालू होण्याचा फार कठीण प्रश्न होतो. हा CFS तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि शेख साहेबांच्या मनाच्या मोठेपणामुळं हा CFS पुन्हा एकदा आजपासून चालू होतं आहे. 10 ते 12 दिवस त्यांचं सिस्टम लावण्यासाठी जातील. 1 तारखेपासून पुन्हा CFS सुरळीत व्हावा आणि या CFSमध्ये पुन्हा एकदा 5-6 हजार कंटेनर व्हावेत अशी सर्वांच्या वतीने ईश्वराला प्रार्थना करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.